थोड्या साहित्यामध्ये पटकन स्नॅक्स तयार होणारा ब्रेड मसाला आज आपण शिकणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली, दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. ब्रेड मसाला बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल 5 ते 6 ब्रेडचे स्लाइस, ह्याचे मी पीसेस केलेले आहेत. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेले टोमॅटो, 1 वाटी बारीक चिरलेली सिमला, आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1/2 चमचा लसूण पेस्ट. गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. आपण यामध्ये कांदा परतून घेऊयात. कांदा व्यवस्थित परतलेला आहे. यामध्ये आपण सिमला परतून घेऊयात. सिमला आपली परतून रेडी आहे. टोमॅटो घालून घेऊयात आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात. सर्व भाज्या परतून रेडी आहेत. यामध्ये आपण लसूण पेस्ट घालूयात आणि पेस्ट परतली यामध्ये सर्व मसाले घालून घेऊयात. सर्व मसाले आता आपण परतून घेऊयात आणि यामध्ये कट केलेले ब्रेडचे पीसेस घालून हे व्यवस्थित परतून घेऊयात. ब्रेड मसाला बनून रेडी आहे. आपण गॅस बंद करूयात. यानंतर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून ही प्लेट आपण लगेच सर्व्ह करू. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.